असं आहे की गेली 10 वर्ष आधी लूट केली या माध्यमातून, 1100 रुपये, 1200 रुपये, 1400 रुपये, आणि त्यातले 200 रुपये पुढल्या 3-4 महिन्यासाठी आमच्या तोंडावर फेकतायत. त्या लुटीतलाच, आमच्याच लुटीतला 200 रुपये. निवडणूक आल्या आहेत आज, लोकसभा निवडणूक आलेल्या आहेत, आणि म्हणून 200 रुपयाचा हा तुकडा सामान्यांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या तोंडावर फेकलेला आहे. ही भीक आहे, आणि म्हणूनच हे जे आम्ही इंडिया स्थापन केलेलं आहे त्यासाठी, लूट थांबवण्यासाठी. की हे लुटारू सरकार आहे आपण लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय गॅसचा भाव कमी झालाय का? तर अजिबात झालेला नाही. भारतीय जनता पक्षात BJP ने मग अचानकपणे 200 रुपये सिलेंडर का कमी केलं हे सांगा. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत हे मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे, आणि त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गॅसचा 200 ने भाव कमी केला अशी परिस्थिती आहे.